नमस्कार। आज पौष शुक्ल चतुर्दशी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, ठाणे महापालिकेच्या 131 प्रभागांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी। नेवाळी जमीन प्रकरणात तोडगा निघेपर्यंत कारवाई न करण्याची पालकमंत्र्यांची सूचना आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळावा यासाठी धान्य महोत्सवाचं आयोजन मकरंद अनासपुरे। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षित असलेली ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 21 फेब्रुवारीला होणार आहे। राज्याचे निवडणूक आयुक्त JN सहारिया यांनी मुंबईमध्ये आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। राज्यातील 10 महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या तारखा जाहीर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सहारिया यांनी ही घोषणा केली। त्यामुळे आजपासूनच ठाण्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। ठाणे महापालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारीला होणार आहे तर या निवडणुकीची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे। या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येतील। गेल्या काही दिवसापासूनच निवडणुका जाहीर होण्याची अपेक्षा असल्यामुळं राजकीय पक्षांनी आपले डावपेच रचायला सुरुवात केली आहे। आता या निवडणुकीत शिवसेना महापालिकेवर भगवा कायम ठेवणार की इतर कोणी शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देणार हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। यंदा नवीन प्रभाग रचनेनुसार मतदान होणार असून 4 वॉर्डांचा 1 प्रभाग असणार आहे। महापालिकेमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार 131 मतदारसंघ असल्यामुळं या 131 प्रभागात 21 फेब्रुवारीला मतदान होईल। अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीमधील 1600 एकर जमीन आज नौदलानं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं नेवाळीमध्ये काहीसा संघर्ष निर्माण झाला होता। मात्र पालकमंत्र्यांनी सर्वोच्च पातळीवर तोडगा निघेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू नयेत अशा सूचना नौदलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। नौदलाच्या या कारवाईमुळं नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भाड्यानं घेण्यात आलेल्या जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचा दावा करत नौदलानं या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळं आज तीव्र असंतोष निर्माण झाला होता। शेतकऱ्यांनी या विरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं। त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संरक्षण मंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी त्यांनी विनंती केली। नौदलाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी जोर जबरदस्तीचा प्रयत्न झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून संयम बाळगण्याच्या सूचना केल्या। या जमिनीबाबत संरक्षण खात्याचंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही असा तोडगा काढण्याचा प्रयत्न असून तोपर्यंत दोघांनी संयम बाळगावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय। उल्हासनगरमधील मणप्पुरम गोल्ड कंपनीवर दरोडा टाकून 28 किलो सोनं लुटणाऱ्या टोळीतील 3 अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मणप्पुरम गोल्ड या सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीच्या शाखेवर दरोडा टाकत 7,22,00,000 सोनं चोरून नेण्यात आलं होतं। या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विविध ठिकाणी सापळे रचून 2 किलो 800 ग्रॅम सोनंही जप्त केलंय।
अटक करण्यात आलेल्या आरोपींना झारखंड दिवा तुर्भे इथून अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेची 50 जणांची विविध पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोध करत होती, अखेर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सोनं हस्तगत करण्यात आलं। दोन दिवसांची सलग सुट्टी असल्याचा फायदा घेत उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्डवर दरोडा टाकून 7 कोटी रुपयांचे 28 किलो 686 ग्रॅम सोनं लुटलं होतं। या गुन्ह्याचा तपास उल्हासनगर पोलिसांसह गुन्हे शाखा करत होती। या तपासात गुन्हे शाखेनं झारखंड इथून मुख्य आरोपी मुस्तफा शेख याच्याकडून 2 किलो 862 ग्रॅम सोनं जप्त केलं। या सोन्याची किंमत 77,27,000 इतकी आहे। मुस्तफाचे दोन साथीदार मनोज साऊंद आणि कमरुद्दीन शेख यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणातील आणखी 15 आरोपींचा शोध गुन्हे शाखा घेत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत दिली। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। शेतकऱ्याला 100% फायदा मिळण्यासाठी काही शहरांमध्ये लवकरच धान्य महोत्सव आयोजित केला जाणार आहे। त्यासाठी एका मोठ्या नामांकित कंपनीबरोबर बोलणी झाली असून ही कंपनी सुमारे 62,000 एकरवरील तूर, उडीद, मूग आणि हरभरा विकत घेणार आहे। शेतकऱ्यांसाठी आगामी काळात असे उपक्रम नामसंस्थेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार असल्याचं चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं। नाम फाउंडेशनचं कार्य या विषयावर माधुरी ताम्हाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते। पगार वाढले, सर्व गोष्टीत वाढ झाली, प्रत्येक वस्तूला किंमत आली, पण शेतकऱ्याला आणि त्यानं पिकवलेल्या धान्याला किंमत नाही अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली। 1976 साली आपल्याकडे सोन्याला 400 रुपये तर कापसाला 500 रुपये भाव होता। आता सोन्याचा भाव 25,000 घरात आहे तरी कापसाचा भाव 4,000 घरात आहे। आपली मातृभाषा ही आपली जगण्याची भाषा आहे। गरज म्हणून मुलांना इंग्रजी शिकवत असलात तरी मातृभाषेची लखतर करू नका, मातृभूमीचा अभिमान बाळगा असं आवाहन मकरंद अनासपुरे यांनी केलं। बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमाला गेलो असताना जवळजवळ 112 तरुण मुली पांढऱ्या कपाळानं आपल्या मुलांना घेऊन आलेल्या बघून मन हेलावून गेलं। नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनची स्थापना 16 सप्टेंबर 2016 रोजी शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, सैन्य दलातील जवानांसाठी केली असं अनासपुरे यांनी सांगितलं। नामसंस्थेनं मराठवाड्यात 572 किलोमीटर नाला, तलावांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं। त्यासाठी मराठवाड्यातील केशवराव आघाव यांनी सहकार्य केलं, त्यासाठी लोकसहभागही घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। या नाल्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग जवळजवळ 15 ते 20 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचं सांगून मराठवाड्यातून यावेळी शेतकरी 3 पिके घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। यावर्षी 600 किलोमीटरपर्यंत कामाचं टार्गेट असून सांगली भागातील जत तसंच मांड खटाव अशा दुष्काळी भागात काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मणिपूर, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील सैनिकांच्या मुलांना शिक्षणात काही अडचणी येत आहेत, त्यामुळे 300 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल अशी शाळा नामसंस्थेद्वारे सुरू करण्यात येणार असल्याचं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं। गेल्या 60 वर्षात गिरगावात जे प्रेम मिळालं नाही ते 1 वर्षात ठाणेकरांनी भरभरून दिलं। ठाणेकरांच्या रसिकतेला आपला सलाम आहे असं गौरवोद्गार 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी काढले।
कोकण ग्रामविकास मंडळानं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते। नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर इतका मोठा सत्कार पहिल्यांदाच झाला। ठाणे रसिकांची रसिकता दाद देण्यासारखी आहे। या प्रेमापोटीच आपण नाट्य संमेलनालाही यावं असं आवाहनही त्यांनी केलं। नाट्य संमेलनाला नाट्य कलावंतच मोठ्या संख्येने उपस्थित राहत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी लेखकांना जयंत सावरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यामध्ये डॉक्टर प्रतिभा भिडे, संध्या साळवी, धनश्री क्षीरसागर, तनुजा ढेरे, दामोदर घाणेकर, मिलिंद पाटील, उषा किरण पाटील, विनंती म्हात्रे, प्रभाकर राऊत, ज्योती गोडबोले, विनय होडे, पंढरीनाथ तामोरे, दया घोंगे, रामकृष्ण हिरलेकर, अलका घाटे, संध्या साळवी, कल्पना सुळे, दक्षता लिंगायत यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। आंतरराष्ट्रीय महिला दिनाला ठाण्यात वंचितांच्या रंगमंचावर नाट्य जल्लोष रंगणार आहे। दादूजी कोंडदेव क्रीडा संकुलातील समता कट्ट्यावर सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो यांनी ही घोषणा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही या महिन्यात सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिका ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये सादर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। वंचितांचा रंगमंच हा लहान मुलं आणि युवकांपुरताच मर्यादित न राहता तो महिला आणि पुरुषांपर्यंतही पोहोचला पाहिजे असे विचार ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। या रंगमंचाच्या नवीन स्वरूपाचा हेतू हा नाट्य प्रतिभा विकसित करण्याचा नसून समाजातल्या मोठ्या घटकानं सद्य परिस्थितीचा सर्वांगानं विचार करायला उद्युक्त व्हावं आणि तो विचार नाट्य स्वरूपात करायला शिकावं हाही आहे असं रत्नाकर मतकरी यांनी सांगितलं। वंचितांच्या रंगमंचामुळे आतापर्यंतच्या नाटकांचा सादरीकरणाच्या फॉर्मपेक्षा वेगळा फॉर्म रंगमंचाला मिळाला असून मुलांना प्रस्थापित नाटकाच्या दडपणाखाली न येता प्रभावी अभिव्यक्तीसाठी कुठल्याही फॉर्ममध्ये नाटक सादर करावं असंही रत्नाकर मतकरी यांनी सांगितलं। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी, ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा। श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ। श्री स्थानक वाहिनी, ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे महापालिकेच्या 131 प्रभागांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी। नेवाळी जमीन प्रकरणात तोडगा निघेपर्यंत कारवाई न करण्याची पालकमंत्र्यांची सूचना आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळावा यासाठी धान्य महोत्सवाचं आयोजन मकरंद अनासपुरे। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।